मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. मोहोळ पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत. दरम्यान शपथविधीसाठी मोहोळ यांची आई आणि पत्नी दिल्लीसाठी रवाना झाले. तर मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. त्यांनी जल्लोष सुद्धा केलेला आहे. मोहोळ हे पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत. दरम्यान शपथविधीसाठी मोहोळ यांच्या आई आणि पत्नी दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. तर आपण दोन दिवस पाहतोय मोहोळ यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे आणि त्यानंतर मोहोळ यांच्या समर्थकांनी पुण्यामध्ये एकच जल्लोष केलेला आहे. त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.